राम राम मंडळी, झकास मराठी आरटीआय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत राजगीर यांच्या लह्या तयार करून त्याची खीर कशी बनवायची साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये. आपण त्यासाठी पहा, तुम्ही हा ताटलीमध्ये राजगिरा घेतलेला आहे, कढई आहे. आता आपण आधी लह्या बनवून घेऊ आणि मग आपण तुम्हाला खीर कशी बनवायची ते पण दाखवू. मित्रांनो, आपण ह्या राजगिर यांच्या लह्या अशा थोडं थोडं टाकून, पहिले काय आपण तुम्हाला सांगितलं होतं कशा पद्धतीनं बनवायचं. आत्ता पण आपण थोडा कपडा, सुती कपडा घ्यायचा आहे आणि थोड्या थोड्या राजगिर यांच्या लह्या टाकून पहा कशा मस्त लह्या होत्या. अशा पद्धतीनं पूर्ण आपण लह्या बनवून घ्यायच्या. म्हणजे आपण त्याची तुम्हाला खीर दाखवू. राजगिरा थोडा थोडा टाकायचा आहे, जास्त पण नाही लय. हलवत राहायचं फक्त सारखं, म्हणजे खाली तरपत नाही बुडाला आणि पूर्ण लह्याच्या तयार होतील. पाहू शकता तुम्ही कशा लह्या तयार व्हायला लागते बघा. गॅसवर असेल तर तुम्ही मिडियम गॅस ठेवा, चुलीवर असलं तर थोडा जळ कमी लावायची, कारण गॅस जळावली ती फास्ट लह्या उडत्यात पण आणि करपण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण बघा आपली अशा लह्या तयार झाल्या आहेत. पहा मित्रांनो, हे अशा आपल्या पूर्ण लह्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण याची खीर कशी बनवायची हे आपण तुम्हाला दाखवू लगेच. त्यासाठी आपण ही साखर एक वाटीभर आणली. मग तुम्हाला जो गोडा आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त पण घेऊ शकता. आता पाणी आपण ह्या कढईमध्ये आदण टाकून घेऊन म्हणजे त्याला काय गिरी आहे तेल वगैरे काय नसते, साधे आणि सोपे आहे. ह्याच्यामध्ये आपण रेसिपी दाखवायला लागलो. ग्लास दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्या हे तयार केलेला लह्या. आता आपण खीर बनवून घेऊ. आदण आलेलं आहे, आपण दाखवू तुम्हाला आदण आलेलं आहे. अशी बघा उकळी फुटली. आता आपण ते इथे लह्या अशा टाकून घ्यायच्या. दमण टाकायचे बरं का, एकदम लय बकबका टाकायचं नाही, म्हणजे त्याचं गोट्या बनतीन असं नाही. आणि हलवून घ्यायचं लगेच, थोडं थोडं टाकलं की हलवून घ्यायचं. हे असं म्हणजे बेसनात कसे असं गोट्या गोट्या झालेलं बेसन चवदार नाही लागत, अशा पद्धतीनं होईल म्हणून आपण हे असं असं हलवून घ्यायचं, म्हणजे गोळ्या तयार होत नाही आणि टाकत राहायचे वरून लह्या आपल्या. ही पहा मस्तपैकी आपली खीर तयार झालेली आहे. आता हे असं हलवत राहायचं, म्हणजे आपल्या पूर्ण लह्या बसतील त्याच्यामध्ये आणि गोळ्या होणार नाही. त्या हिशोबानं सारखं हलवत पण राहायचं आणि टाकीत राहायचं. ही आपण साखर पण टाकलेली आहे आणि उपवासासाठी बरं काही राजगिऱ्याची म्हणलीस, एखादस असो, सोमवार असो, कोणताही वार असो, लाडू तर आपण तुम्हाला पहिले दाखवलेत राजगिऱ्यांचे लाडू कसे बनवायचे ते. आज आपण तुम्हाला ही खीर दाखवली. आता आपण ते साखर टाकलेली आहे. पहा मस्तपैकी असे वास पण मस्त यायला आहे खूप खिरीचा. राजगिऱ्यांची खीर म्हणायची ह्याला. एकदम सोपी पद्धत आहे बरं का बनवायची, आपण काय नाही त्याला अवघड्यातली पद्धत सांगितली नाही, अगर काय नाही एकदम साध्या आणि सोप्या तुम्ही घर बसल्या बसल्यासुद्धा बनवू शकता. गॅसवर बनवा किंवा चुलीवर बनवा, कशावर पण बनवू शकता. ही आपली राजगिऱ्यांची खीर आणि आज एकादस आहे म्हणून कार्तिकी एकादस, त्यानिमित्ताने ही राजगिऱ्यांची खीर बनवली आहे. पहा मित्रा, ही आपली झाली राजगिऱ्यांची खीर. म्हाताऱ्या माणसांना, लहान लेकरांना खायला एकदम सोपी आणि साधी बरं का. ह्याला काय
ज्यात म्हाताऱ्या माणसांना जात नाही, त्यांच्यासाठी राजगिऱ्यांचे लाडू म्हणल्याच्या बाद चावण्यासाठी त्रास करतात, तसं काही त्रास करीत नाही, काही नाही काही नाही, लहान लेकरांना पण आणि पचायला पण एकदम साधा आणि सोपं आहे. गुळगुळीत मौसरूक अशी ही राजगिऱ्यांची खीर आपली साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेली आहे. पाहमित्राव, ही राजगिऱ्यांची खीर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही आमच्या झकास मराठी आर्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या घंटीला दाबा विसरू नका बरं का, आणि कमेंट पण पाठवत चला आमची राजगिऱ्यांची खीर कशी वाटते तुम्हाला ती.